नमस्कार, मी अरविंद आठले आणि या सौ श्यामला आठले सहस्वयंपाकाच्या आजच्या लाईव्ह भागामध्ये आम्ही दोघंही तुमचं स्वागत करतो। आज आपण खेकडा भजी करणार आहोत। खेकडा भजी म्हणजे त्याचा खेकड्याशी काही संबंध नाही आहे। खेकड्याला जसे पाय असतात तसे त्या भजीला पाय सुटतात, म्हणून त्याला खेकडा भजी म्हटलं आहे। काही वेळा मला एकाने विचारल्यावर तुम्ही व्हेजिटेरियन आणि खेकडा भजी काय करता, तर ते असे गैरसमज होतात काही वेळा, तर ते होऊ नये म्हणून मी मुद्दाम एक्सप्लेन केलं आज। तर आपण सगळ्या तयारीत असाल। आजचा हा शेवटचा भाग आहे, 10 भागानंतर आपण थांबणार होतो। अगदी इनिशियल जेवढे आहेत, प्राथमिक स्वयंपाक येण्यासारखे असे सगळे भाग आपण केलेले आहेत। 10 भाग झाले। ह्यात वरण भातापासून पोहे, उपमा, उपपीठ, थालीपीठ असे सगळे वेगवेगळे प्रकार सहज करता येतील। साधारण 15-20 मिनटं जास्तीत जास्त लागतील, कारण लाईव्ह प्रोग्रामच सगळ्या ह्या बोलण्यानंतर इंट्रोडक्शन आणि शेवटानंतरही 20 मिनटात नॉर्मली संपतो आहे आपला। तर आपल्या सगळ्यांचं स्वागत। काल अन्नपूर्णेची जयंती होती। अन्नपूर्णेची आपण सर्वांनी सुरुवातीला स्मरण करूया आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। जास्ती वेळ मी तुमचा घेणार नाही। तर सुरुवात म्हणजे पहिले सामान। काल मी सगळ्यांना त्याची लिस्ट पाठवलेली होती आणि ही लिस्ट त्याप्रमाणे तुम्ही सगळं घेतलं आहे का नाही हे एकदा बघून घ्या। बरेचसे लोक 9 वाजता महाभारत असल्यामुळे सावकाश नंतर करतात, हरकत नाही, तर नंतरही त्यांनी आधी सामान व्यवस्थित चेक करून घ्यावं, म्हणजे वेळेवर गडबड होणार नाही। तर आता आपण पहिले सामान बघूया। यासाठी आपण काय केलं, 1 वाटी हरभऱ्याचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ। त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, थोड्या मिरच्या घेतलेल्या आहे। ज्यांना चांगला झणझणीत चालत असेल त्यांनी मिरच्या घाला। मिरच्याला एक फार सुंदर असा स्वाद येतो, त्या मिरच्या घालाव्यात। बारीक केल्या आहेत, अगदी बारीक, मोठे तुकडे तोंडात येणार नाही, अतिशय बारीक असे केलेले आहेत। त्यानंतर थोडा सोडा घेतलेला आहे खायचा, 1 चिमूटभर सोडा आपण टाकणार आहोत। त्यानंतर हे ओवा घेतलेला आहे। त्यानंतर इकडे मिसळण्याचं सामान, तिखट मीठ जे काही यातला हळद जे लागेल ते आपण घेणार। तसंच हिंग घेतलेला आहे, थोडं पाणी घेतलेलं आहे। इकडे हा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे, हा उभा चिरायचा। आणि या कांद्याला खरं म्हणजे पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच पीठ भिजवायचं असतं, वेगळं पाणी त्याला घालायचं नसतं। परंतु आजकाल कांदा काही एवढा चांगला मिळत नाही, त्यामुळे एवढं पाणी सुटत नाही। तर आता या गरज वाटली तर आपण थोडं आधी मीठ घालू। आणि एक भांडं आपण घेतलेलं आहे, इकडे गॅस चालू केलेला आहे, तर याच्यामध्ये आपण हा कांदा घातला। त्यानंतर ह्यात जे लागेल अन्नदानी तिखट, पहिले मीठ घातलं आणि मीठ घालून तो थोडा कालवून घेऊ आपण, म्हणजे त्याला पाणी सुटतं। आणि ह्या सुटलेल्या पाण्यात जेवढं पीठ अकॉमोडेट होईल तेवढं पीठ घालून हा करायचा असतो तसा। तर आपण तिखट घातलं आहे, मीठ घातलं आहे, थोडं आता हिंग घातलेलं आहे, या आता मिरच्या घालणार आपण बारीक चिरलेल्या आहेत। मिरचीने असा एक फार सुंदर त्याला स्वाद येतो। आणि हे आता आपण ओवा घातला थोडा, आणि मग हे आपण कालवणारा थोडी कोथिंबीर पण घालणार। आणि थोडं त्यात मोहन म्हणून तेल घालणार, म्हणजे त्या छान कुरकुरीत होतील। आपल्याला भजी ह्या कुरकुरीत नसल्या तर या भजीला काही मतलब नाही, या कुरकुरीतच पाहिजे। तर हे असं आता आपण कालवणार। पा, खूप सुंदर आहे, या भजी अशा छान कुरकुरीत छान लागतात एकदम। तर ह्या आता आपण अशा कालवल्या, चांगल्या कालवल्या गेल्या, त्यातलं तिखट मीठ छान मिसळलं की मग आपण त्याच्यामध्ये पीठ घालणार। 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, कांद्यात जेवढं पीठ व्यवस्थित बसेल तेवढं आणि हळूहळू घालणार आपण। थोडं पीठ आधी मिसळून घेऊ।
आणि गरज वाटेल तसं पीठ कमी जास्ती करू. बरीच मंडळी आलेली आहेत लाईव्हमध्ये. एवढी मंडळी येणं एक आमचंच भाग्य म्हणायचं, आम्हाला शिकवायचं आहे आणि ते लोकांनी शिकावं ही इच्छा आहे, आणि ती इच्छा समोर दिसते की येत आहेत लोक, पाहतायत, करतायत. अनेक लोकांनी त्यांचे व्हिडिओ पाठवले, काहींनी फोटो पाठवले. माझ्या फार मला छान वाटतं की पुरुष मंडळी थोडीफार का होईना ह्याच्यात भाग घ्यायला लागली. अनायसे सुट्टी आहे तर हे काय, आपला वेळ सत्कारणी घालावा ना. आपल्या कुटुंबाची सेवा करतो आपण, तर आपल्या कुटुंबासाठी आपण काही करणं हे किती चांगली गोष्ट आहे. आता काल आमचे एक परिचित आहेत भालेराव म्हणून, तर त्यांच्या मुलांनी आईसाठी छानपैकी आईचा वाढदिवस म्हणून हे स्वतः काही पदार्थ बनवून खायला घातला. मला मोठं छान वाटलं अगदी की हे थोडा थोडा बदल, पाव टक्का का होईना हा बदल होतो आहे. ही मानसिकता समाजाची बदलायला वेळ लागेल हे मला माहिती आहे. तर हे आता असं पहा, छान पीठ आपलं झालेलं आहे, छान मिसळा अगदी. त्यातलं तिखट मीठ कुठे कमी कुठे जास्ती असं व्हायला नको. थोडं पाणी अजून पाहिजे आपल्याला, त्याची कन्सिस्टन्सी एक विशिष्ट असते, ती दाखवतो आहे मी तुम्हाला. तर इकडे आपण तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये. इकडे भजी काढण्यासाठी एक ताटली ठेवली आहे, आणि भजीतलं तेल पूर्ण नंतर जावं याच्यासाठी एक खाली छोटी ताटली ठेवली आहे. त्याच्यावर हा एक स्टँड ठेवलेला आहे भांड्यांचा, आणि त्याच्यावर हे एक असं ठेवलेलं आहे. तर याच्यात ह्या भजी काढायच्या, म्हणजे त्यातलं जे काही तेल असते कमीत कमी तेल आपण त्यासाठी वापरू. तर हे आता आपलं पीठ छान तयार झालेलं आहे. सोडा आपण घालायचा आहे तो अगदी सगळ्यात शेवटी घालायचा. तर आता आपण छान पीठ एक दोन मिनटं ते मुरू दे चांगलं, आणि त्यानंतर आपण सोडा घालू. तोपर्यंत आपलं तेल इकडे छान तापत आहे, तर आता हा आपण सोडा घालणार. पाया सोड्यात आधी थोडं पाणी घातलं, कारण आता आपण हात नाही का त्यात मिसळत आहे. छान असा करून घ्या आणि छान ते पाणी सगळीकडे मिसळा. हा त्या पिठाचा रंग, त्यातली कोथिंबीर, हे सगळी मोठी मजा. एक चमचा घ्या आणि चमच्याने ढवळा, आणि चमच्यानेच त्या पुढे आपण तेलामध्ये सोडणार आहोत. तर तेल आता तापलं आहे असं समजूया आपण. हे असं छान पीठ कालवतो आपण. आणि हे पहा, आधी थोडं बघायचं, हे पहा येत आहे वर, म्हणजे हे तेल छान तापलेलं आहे. हे पहा, एक एक असे चमच्यात घेतली आणि इकडे टाकली. त्याला खेकड्या, असं खेकड्याला नांगी असते, तशा ह्या नांग्या सुटतात, पाय सुटतात, त्याला म्हणून खेकडा भजी म्हणत असतील. फार सुंदरचं पहा आता या कशा छान होत आहेत. एका ह्याच्यात मावतील तेवढ्या घाला. भजी सुंदरच लागतात आणि गरम गरम खायला तर फार मजा येते. इकडे चहाचा घोट घ्यावा आणि ही गरम भजी घ्यावी, फार मस्त. तर ह्या चांगल्या तळल्या गेल्या पाहिजे. ह्याची चव पहा छान पिठाची, आणि मग हे घाला. आपल्याला जसं हवं कमी जास्त तिखट, आता त्याच्यावर असं थोडं तेल सोडा. खूप छानच लागतात या.
आता काही लोकांनी लिहिलं की पाहिल्याबरोबरच भूक लागली. सर, अन्न पाहिल्यानंतर भूक लागावी इतकं ते प्रेझेंटेबल पाहिजे. हा एक लक्षात ठेवा अन्नाचं. भूक आपली प्रदीप्त झाली पाहिजे आणि चांगली भूक प्रदीप्त झाल्याशिवाय खाऊ नका. भूक प्रदीप्त असलं की मग पोट छान राहतं व्यवस्थित, ते पचतं चांगलं. गॅस अगदी आपण बारीक ठेवलेला आहे, त्या छान तेल सोडायचं. आणि आता ह्या खालून झाल्या आहेत तर आता ह्या पालथ्या करायच्या. हे पहा त्याचा रंग कसा बदलला, खाली किती छान रंग आहे त्याला. सगळ्या एक एक करून पालथ्या करा. पहा त्याला आता असा छान रंग येतो आहे. तरी हा रंग तुम्हाला थोडासा लाईटच्या ह्याच्यात दिसतोय तर थोडा कमी दिसतोय, प्रत्यक्षात त्याचा रंग अजून चांगला आहे. उलट्या पलट्या करा थोड्या चांगल्या. तुम्हाला त्या चांगल्या तळल्या गेल्या ही खात्री होत नाही, तोपर्यंत त्या छान तळून घ्या. उलट्या पलट्या करा. मस्त, एकदा फर्स्ट क्लास. कुरकुरीत लागतात या जे असे त्याचे हे सुटतात ना असे. एक एक कांदा आपण असा कालवल्यामुळे सुट्टा सुट्टा झालेला आहे. तर हे पहा सुंदर. मजा येते, मजा. खाण्यासारखा आनंद कशात नाही. खाण्याचा आनंद सर्वश्रेष्ठ. मजा येते, माणसाच्या भावना अशा उद्दीपित होऊन जातात, उत्साह वाढतो. आणि खाण्यातून जे काही आपल्याला सगळं मिळतं आणि त्यातूनच आपलं शरीर चालणार आहे. आता ह्या पहा, ह्या अशा ह्याच्यात आपण काढून घेतला या भजी गाळणीमध्ये एका. तेल तिथेच शक्य तेवढं आपण असं छान केलं. आणि हे पहा इथे असं ठेवलं आपण. हे खाली एक खाली त्याला असा स्टँड ठेवलेला आहे थोडासा, मग अशी दाखवलं होता. आणि एक ताटली ठेवली आहे, ते जे काही तेल पडेल हे त्या ताटलीमध्ये पडणार आहे. तोपर्यंत हा आता दुसरा घाणा आपला चालू राहील. आता एक जण म्हणतात की अन्नपूर्णेचा मंत्र मागे चालू आहे. दैवी अधिष्ठान असल्याशिवाय कुठलीही कला, मग ती स्वयंपाकाची का असेना, चालत नाही. अहो साधं व्याकरण शिकण्यासाठी पाणिनीला 12 वर्ष तपश्चर्या करावी लागली व्याकरण लिहिण्यासाठी. त्यामुळे कुठल्याही कलेला अधिष्ठान हवं आहे. तर हा अधिष्ठान हा मंत्र असा आहे. ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं अन्नपूर्णाय नमः. छान मंत्र, फार सुंदर आहे. म्हणत राहा उपासना. म्हणून आपल्याकडे मी मागे तुम्हाला सांगितलं की मुलीला सासरी जाताना अन्नपूर्णेची मूर्ती दिली जाते. अन्नपूर्णा ही सर्वांची तृप्ती करणारी आहे, धनधान्याची पण तृप्ती करणारी आहे, अन्नाची पण तृप्ती करणारी आहे. तर याप्रमाणे हा आता पुढचा घाणा आपण करतो आहोत. कशी भजी करायची हे तंत्रता आता तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. सुंदर होतात, कुरकुरीत होतात, ताजी खा. ती अर्धा तासाने खाल्ली तर कदाचित मऊ पडतील. छान ताजी खा. आहे आपल्याला ज्यांना ज्यांना फॅसिलिटी आहे त्यांनी तर ती घेतली पाहिजे ना. ज्यांना एखाद्या देवतेविषयी किंवा हे असेल प्रेम नसेल त्यांनी आपल्या आईवडिलांचं नाव घ्यावं. आईवडिलांइतकं थेवर दैवत दुसरं कुठलं नाही. तर त्यांचं नाव घ्या, कोणाचंही घ्या. एक यू हॅव टू सरेंडर. हे सरेंडर झालं तर पुढचं सगळं होतं. सरेंडरशिप पाहिजे कुठलंही क्षेत्र असो. शिकायचं म्हणजे त्याच्यामध्ये त्या गुरुला कुठलंही, मग तो स्वयंपाकाचा असो
अजून कुठला असो, चित्रकला असो, संगीत असो, शरणागती असल्याशिवाय काही होत नाही. तसं हे अन्नपूर्णेला शरणागती पाहिजे. तर आता हा दुसराही घाणा आपला होत आलेला आहे. हा आपण याच्यात आता काढून ठेवणार. ज्या पहिल्या ज्या आहेत त्या प्लेटमध्ये काढणार. सुंदर होता एकदम, पाहून तुम्ही खुश झाले असाल. पहा त्याला एक एक कसे सुटतात. तर ह्या आता आपण काढल्या त्याच्यात, आणि हा दुसरा घाणा आपण आता त्या चाळणीमध्ये घेतो आहोत. आणि हा आता या स्टँडवर ठेवणार. म्हणजे खाली जर त्यात काही ॲडिशनल जास्तीचं तेल असेल ते सगळं निथळून जाईल. आणि मग ह्या इकडच्या ज्या आहेत त्यात तिकडे आपण ठेवणार. आणि मग आपण छानपैकी त्या खाणार. आणि खाता खाता मध्ये चहाचा चॉप कॉफीचं जे काही आवडत असेल ते आधण ठेवणार. आणि आता हा आपला शेवटचा घाणा आहे. आम्ही दोघंच असल्यामुळे खूप जास्ती काही करत नाही. तुम्ही तुमच्या घरात जेवढी काही माणसं असतील त्याप्रमाणे कमी जास्ती करा. तर आता आपण हा जो काही प्रयोग आहे हा करून संपलेला आहे. आणि आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून आपली भेट होणार नाही. आपल्या सगळ्यांचा निरोप घ्यायचा मलाही थोडंसं कठीण वाटते. रोज गेले 10 दिवस आपण भेटतो आहोत. पण आता इलाज नाही. सगळ्याच गोष्टी काही आपल्या मनाप्रमाणे आणि आपल्या ह्याच्याप्रमाणे होत नाही. तर छान आपण इतके दिवस भेटलो, आनंद घेतला. अनेक लोकांनी त्या वस्तू करून बघितल्या, त्याचा मलाही आनंद मिळाला. आणि माझं शिक्षकाचं जे काही काम आहे, आमच्या दोघांचं शिक्षक शिक्षिकेचं जे काही काम आहे, हे बऱ्यापैकी आम्ही पार पाडलं अशी आमची कल्पना आहे. सर्टिफिकेट तुम्ही माझ्या माऊली सगळेजण आहात ते देणार. तर आता आपण हा प्रोग्राम आणि हा कार्यक्रम दोन्ही थांबवणार आहोत. 10 झालेले आहेत. आणि माझ्या कुवतीप्रमाणे जेवढं मला शक्य आहे तेवढं मी केलेलं आहे. तर आता छान तुमचा निरोप घेऊ. पुन्हा भेटू. जे काही कराल स्वच्छतेने करा. छान अंघोळ व्यवस्थित करून आपल्या आईवडिलांची किंवा देवाची प्रार्थना करा. त्याच्या प्रार्थनेमध्ये जे काही साठलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि ते तुम्हाला मदत करेल. तर आता तुमचा निरोप घेतो. नमस्कार. सर्वांचे अत्यंत आभार. भेटू पुन्हा कधीतरी असेच. मी पुण्यात राहतो. कधी आलात तर मलाही तुम्हाला भेटायला आवडेल. आता नमस्कार.